एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस सरकारने औरंगाबाद उस्मानाबाद आणि अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलण्याचा निर्णय घेतलाय। हा निर्णय जनतेला आवडला, मात्र शरद पवार छत्रपती संभाजीनगर म्हणायला तयार नाहीत, त्यामुळे त्यांचे खाली मुंडी वर पाय करायला हवेत। येणाऱ्या 2024 निवडणुकीत असे जोरात बटन दाबा की शरद पवारांना 440 वोल्टचे करंट लागले पाहिजे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवारांवर केली। जालन्यातील घनसांगवी मध्ये आयोजित सभेत त्यांनी हा हल्ला चढवला। तर राष्ट्रवादी 3 दिवस महानाट्य घडलं, मात्र वयाच्या 84व्या वर्षी देखील शरद पवारांना राष्ट्रवादीचा अध्यक्ष ठरवता आला नसल्याचा टोलाही लगावलाय। राष्ट्रवादीने सुप्रिया सुळे, अजित पवार आणि जयंत पाटील यांना मुख्यमंत्री म्हणून जाहीर केलं, परंतु यांना हे माहीत आहे की ते मुख्यमंत्री होऊ शकत नाही। काँग्रेसमध्येही नाना पटोले, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांचे पंढरपूरच्या वारीत बॅनर लावले गेले, परंतु शरद पवारांना सुप्रिया सुळेंची, सोनिया गांधींना राहुल गांधींची आणि उद्धव ठाकरेंना आदित्य ठाकरेंची काळजी आहे। भाजपाला कोणाचीही काळजी नाही असे म्हणत बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांची स्टाईल करत त्यांच्यावर हल्ला बोल केलाय। माननीय देवेंद्र एकनाथजी देवेंद्रजी यांनी एकनाथच्या सरकारचा निर्णय घेतला, काय निर्णय घेतला, औरंगाबादचं नाव, उस्मानाबादचं नाव आणि अहमदनगरचं नाव अहिल्या देवी होळकर मान्य करा, तुम्हाला कोणाकडून मान्य हात करा सर्वमान्य। आता शरद पवार साहेब काय म्हणतात, मी कधीही औरंगाबादचा संभाजीनगर म्हणणार, काय म्हणेन आता, काय करायचं आता, काय करायचं आता, काय करायचं खाली हुंक। 2024 मध्ये असा करंट द्या, 440 वोल्टचा करंट तुमच्या मशीन मध्ये लागतं, मशीन मधून अशी जोराने बटन दाबायची की पवार साहेबांना 440 वोल्टचा करंट लागला पाहिजे, इतक्या जोराने बटन दाबायचं। मला कळत नाही, शरद पवार साहेबांनी 3 दिवस महानाट्य केलं, राष्ट्रवादी काँग्रेसचं महानाट्य झालं, घरगुती वजनाट्य झालं, त्या नाट्यामध्ये शरद पवार साहेबांनी काय केलं, पार्टीची भाकरी फिरवायची म्हणले, काय म्हणले, काय म्हणले सांगा, काय म्हणले तुम्हाला हुशार लोक भाकरी फिरवायची म्हणजे काय फिरवायची, आमच्या आईला माहिती आहे बसलेल्या, भाकरी फिरवायची म्हणले, काय फिरवली का भाकरी। 84 वर्ष वय झाल्यावर मी त्यांना आपल्या पार्टीचा अध्यक्ष ठरवता आला नाही, अध्यक्ष ठरवता आला नाही, शेवटी काय निर्णय घेतला, या वयातही मीच अध्यक्ष राहील। आणि अजित पवार साहेब काय बोलले, काय बोलले अजित पवार साहेब, किमान मला संघटनेच एक फोटो संपत द्याव, काय म्हणते अजित पवार साहेब, मला संघटनेच एक फोटो संपत द्या, मी संघटनेत काम करतो। ही राष्ट्रवादी काँग्रेस आहे, भारतीय जनता पार्टी कशी आहे, मी 1992 मध्ये भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून शेवटच्या लाईन मध्ये बसणारा कार्यकर्ता होतो, खाली बसणारा कार्यकर्ता होतो, शेवटच्या लाईन मध्ये नितीन गडकरी साहेब, देवेंद्र फडणवीस, आम्ही तिघही भारतीय जनता पार्टीचा काम करायचो, रावसाहेब बसले शेवटच्या लाईन मध्ये बसणारा कार्यकर्ता होतो, मला अभिमान आहे शेवटच्या लाईन मध्ये बसणारा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून आपल्या समोर बोलतो आहे, ही भारतीय जनता पार्टी आहे, ही भारतीय जनता पार्टी आहे। राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये आमदार तर कुठं आमदार तयार होतात, खासदार तर कुठं खासदार होतात, पण आपल्या पार्टीमध्ये कर्तृत्ववान कार्यकर्ता असेल त्याला कोणी थांबू शकत नाही, त्यामुळे सती चिंता करू नको, आपल्या पार्टीमध्ये जो काम करेल, आपल्या पार्टीमध्ये जो काम करेल, रावसाहेब बघा, रावसाहेबांनी पूर्ण आयुष्य आपलं त्यांच्या 45 वर्ष आयुष्य बूथवर काम करता करता केंद्रामध्ये मंत्री, आज बघा रावसाहेबांचं जीवन आहे, त्यामुळे या पक्षामध्ये काम करण्याला काही अडचण नाही आहे,
आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये 3 बोर्ड लागले त्याच्यात बोर्ड लागले राष्ट्रवादी काँग्रेसचे 3 मुख्यमंत्री जाहीर केले पहिला मुख्यमंत्री बोर्ड तीसरे जयंत पाटील यांना हे माहित आहे आम्ही कधी मुख्यमंत्री होऊ शकत नाही जेव्हा एकनाथ शिंदे सारखा मर्द मराठा आणि देवेंद्रजी सारखा कष्ट करून कर्तृत्वाचा धनी या महाराष्ट्रात मिळाला आहे कधी मुख्यमंत्री होऊ शकत नाही काम वारीमध्ये पंढरपूरच्या वारीमध्ये काँग्रेस पार्टीने बोर्ड लावले काय बोर्ड लावले काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री म्हणून पडदा बोर्ड लावला महाराष्ट्राला मुख्यमंत्री झाल्यानंतर एक दिवस मंत्रालयात येणार नाही मी नाही म्हणलंय देवेंद्रजी नाही म्हटलं शरद पवार साहेबांनी सांगितलं उद्धव ठाकरे असे मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाले होते जे फक्त दोनच दिवस मंत्रालयामध्ये आले ज्यांच्या खिशामध्ये फिरत नव्हता असा मुख्यमंत्री या महाराष्ट्राला मिळाला आणि त्यांनी कोणते नाव दिले आता एक तर मला करा नाही तर माझ्या शरद पवार साहेबांना चिंता आहे बीजेपी कोणा चिंता आहे का भाजप कोणा चिंता आहे का भाजप मध्ये जर मोठा होईल तर खाली बसलेला कार्यकर्ता मोठा होईल भाजप मध्ये मोठा होईल तर कार्यकर्ता मोठा होईल त्यामुळे माझी एवढी विनंती आहे मित्रांनो